नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. संजीवन मंत्र या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे हार्ट अटॅक, एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत MD कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर महेश घोगळे. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, मनापासून स्वागत आहे कार्यक्रमाला. सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर महेश घोगळे यांनी इंटरनॅशनल मेडिसिनमध्ये MD केलं आहे, तसंच ते अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीचे इंटरनॅशनल असोसिएट आहेत. सध्या ते तेरणा हॉस्पिटल इथं कन्सल्टंट इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. तसंच त्यांचं नेरूळ नवी मुंबई इथं माय हार्ट क्लिनिक हे स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि तिथं ते कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 5,000 एंजिओग्राफी आणि 1,000 एंजिओप्लास्टीहून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना 2017 इंडियन सॉलिडेटरी काउन्सिलतर्फे मेडिकल एक्सलन्स या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. आजच्या विषयासंदर्भात तुमच्या मनातही काही शंका असू शकतील, प्रश्न असू शकतील, तुम्ही आत्ता थेट डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 0226684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही हार्ट संदर्भात काम करता आहात. तेरणा हॉस्पिटल असेल किंवा तुमचं स्वतःचं माय हार्ट क्लिनिक असेल, अनेक रुग्णांना तुम्ही नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय. साधारणतः हार्ट अटॅक म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्तप्रवास अडथळा निर्माण होतो आणि त्याने हृदयाच्या स्पेशींना ब्लड सप्लाय मिळत नाही, त्याच्यामुळे त्याचं काम कमी होतं. तर हा जनरली दोन प्रकारचा हार्ट अटॅक असतो जो आपल्या सगळ्यांना प्रचलित आहे. मेजर हार्ट अटॅक ज्याच्यामध्ये 100% नस बंद होऊन मेजर अटॅक येतो, आणि दुसरा म्हणजे तो ब्लॉक हळूहळू निर्माण होतो त्याच्यामुळे त्याचे लक्षणंही हळूहळूच होतात. तर साधारणतः दोन प्रामुख्याने लक्षणं असतात जे सगळ्यांना माहीत आहे. कॉमन म्हणजे छाती दुखून येणं. हे दुखणं जनरली छातीच्या मधोमध किंवा डाव्या साईडला असतं. ते दुखणं जबड्याला जाऊ शकतं, डाव्या खांद्याला जाऊ शकतं किंवा डाव्या हाताला जाऊ शकतं. जनरली पेशंट सांगतो की मला आत्ता जस्ट दुखायला सुरुवात झाली आणि छातीत दगड ठेवला आहे किंवा छाती भरून आल्यासारखं वाटतंय, ददरून घाम सुटतो आणि हे दुखणं हळूहळू वाढत जातं. हे एक प्रामुख्याने सिम्पटम जातं. कोणतंही पेन खालच्या जबड्यापासून नाभीपर्यंत हे हृदयाशी रिलेटेड असतो, त्याच्यामुळं हे सिम्पटम निग्लेक्ट करणं चुकीचं आहे. दुसरं प्रामुख्यानं मेन सिम्पटम म्हणजे चालताना किंवा सीडी चढताना दम लागणं. हे काय, जसं आपण स्क्रीनवर पाहू शकतो, आज ही नॉर्मल नस आहे, त्याच्यामध्ये चरबीचा थर हा नॉर्मलच असतो. चरबी हा इम्पॉर्टंट पार्ट आहे केसापासून नाकापर्यंत सगळ्यांच वेसेल्सचा. तर जसं जसं वय वाढत जातं 30 नंतर, किंवा ज्या पेशंटमध्ये डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, किंवा जे लठ्ठ आहेत, चालणं कमी आहे, किंवा स्मोकिंग करतात, अशामध्ये ते चरबीचं प्रमाण वाढायला लागतं आणि हळूहळू ही नस अशी बंद व्हायला लागते. ओके. जर हे जितकं जास्त चरबी वाढेल तितके जास्त त्याच्यावरचं आवरण ठिसूळ होऊन जातं. ज्यावेळेस सडन BP वाढतो किंवा शुगर अनकंट्रोल असेल किंवा स्ट्रेस आला तर ते आवरण फुटून रक्ताची गाठ तयार होते आणि मेजर अटॅक येतो. हे जर असं नाही झालं तर हे हळूहळू बंद व्हायला लागतं. आणि ज्यावेळेस साधारणतः आपण बसलोय, हार्ट रेट शुड बी अराउंड 60-80, चालताना 80-100 पाहिजे, किंवा काही एक्झर्शन केल्यानंतर 100 पुढं पाहिजे, अशा वेळेस हृदयाची रिक्वायरमेंट वाढते. जसं समजा हृदयाला 100 ml रक्त पुरवठ्याची गरज आहे पण ब्लॉकमुळं तो 70 ml होतो, तर अशा केसेसमध्ये रुग्णाला दम लागायला सुरुवात होते. याच्या व्यतिरिक्त जसं मळमळ करणं, उलटी येणं, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, छातीत धडधड होणे, ददरून घाम सुटणे, ही पण हृदयाची हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. बरं, मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की 29 सप्टेंबर हा जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो आणि खरं तर त्याच निमित्तानं डॉक्टरांनी हा खास विषय घेतलेला आहे. सर, जागतिक हृदय दिन आपण आता सगळेजण साजरा करतो गेल्या काही वर्षांपासून. मला या ठिकाणी थोडासा एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की या जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीची काळजी, कारण हार्ट अटॅकचं समाजातलं जे प्रमाण आहे ते खूप वाढलेलं आहे आणि आता तर असं झालं आहे की तरुणांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण आहे, तर काय त्यानिमित्तानं सांगाल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, सध्याची जीवनशैली ही खूप स्ट्रेसफुल आहे, तर नियमित व्यायाम, सकस आहार, स्मोकिंग बंद करणं, रेग्युलर वॉकिंग करून वजन कमी करणं आणि रेग्युलर चेकअप करणं हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत हार्ट अटॅक अवॉइड करण्यासाठी. हे सगळ्यांनीच केलं पाहिजे. कमीत कमी 30 रोज सकाळी ब्रिस्क वॉकिंग करणं गरजेचं आहे. सर, आपण एंजिओग्राफी सुद्धा करता, त्याचाही खूप मोठा एक्सपिरियन्स तुमच्या पाठीशी आहे, पण ही एंजिओग्राफी म्हणजे नेमकं काय आणि ती कधी करायला पाहिजे. ओके.
आत्ताच जे लक्षणं सांगितले जर रुग्णाला ही लक्षणं आढळली असतील तर नक्कीच अँजिओग्राफी करण्याची गरज असते. त्याच्या व्यतिरिक्त जर ECG मध्ये ज्याला आपण छातीची पट्टी म्हणतो चेंजेस असतील किंवा 2D इको ज्याला आपण हृदयाची सोनोग्राफी म्हणतो त्याच्यामध्ये जर पंपिंग कॅपॅसिटी कमी असेल किंवा TMT किंवा ट्रेडमिल ज्याला आपण पट्ट्यावर चालायचा तपास म्हणतो त्याच्यामध्ये चेंजेस असतील तर अँजिओग्राफी करणं गरजेचं असतं. आणि ही अँजिओग्राफी म्हणजे खूप सोपी टेस्ट आहे, 5 ते 10 मिनिटाचीच टेस्ट आहे, त्याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही आणि जवळपास 100% सुरक्षित आहे. त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नसतं आणि जनरली प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आजकाल ते डे केअर सारखंच करतात, म्हणजे सकाळी साधारणतः 8 वाजता पेशंट ॲडमिट होतो आणि 10 वाजेपर्यंत अँजिओग्राफी होते, 12 वाजेपर्यंत पेशंट घरी जाऊ शकतो. बरं सर, आता अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी असे दोन प्रकार आहेत, म्हणजे आम्हाला तर ते वैद्यकीय ज्ञान कोणाला नसतं त्यामुळे माहिती नसतं आणि लोक नेहमी कन्फ्यूज होतात अँजिओग्राफीला अँजिओप्लास्टी वगैरे, पण नेमकं या दोन्हीमधला फरक काय आणि शस्त्रक्रिया या कशा केल्या जातात किंवा त्याच्यामध्ये काय गुणधर्म असतात किंवा काय होतं त्यामुळे? जसं आपण इथं स्क्रीनवर पाहू शकतो अँजिओग्राफी म्हणजे जसं आपण सलाईनसाठी सुई लावतो तशीच एक सुई उजव्या हाताला किंवा उजव्या पायाला जांघेमध्ये लावली जाते, त्याच्यामधून एक छोटीशी तार हृदयापर्यंत नेली जाते, त्याच्यामधून डाय आपण इंजेक्ट करतो. डाय म्हणजे साधारणतः ब्लॅक कलरचा पदार्थ असतो जेणेकरून तो ऑपेसिफाय केली जाते हार्टची नस, आणि त्याच्यामध्ये जर ब्लॉक असेल तर जसं आपण इथं ॲरो दाखवला आहे तसं ती नस जी आहे ती निमुळते होते किंवा लहान होते, त्याला आपण ब्लॉक असे म्हणतो. आता अँजिओग्राफी, हां ही झाली अँजिओग्राफी. अँजिओग्राफी ही फक्त डायग्नोस्टिक टेस्ट आहे. जसं ताप आला तर आपण मलेरिया डेंग्यूचा तपास करतो, डेंग्यू आहे की मलेरिया, तसंच ही एक डायग्नोस्टिक टेस्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ब्लॉक किती आहे आणि कोणत्या नसमध्ये आहेत. अँजिओप्लास्टी म्हणजे हा ब्लॉक काढून टाकणं. तसं फॉर एक्झाम्पल आता आपण बघू शकतो हे स्टेंट म्हणजे आपल्या पेनमध्ये जशी स्प्रिंग असते तशीच एक मेटलची स्प्रिंग असते, कोबाल्ट क्रोमियम किंवा प्लॅटिनमची बनलेली असते, त्याला बलूनवरती क्रीम करतात, हा जो बलून आहे त्याच्यावरती क्रीम केलं जातं आणि ती हृदयाच्या ब्लॉकपर्यंत नेली जाते आणि तिथं ठेवली जाते आणि त्याला आपण बलूननी फुगवून पूर्ण जो चरबीची गाठ आहे त्याला प्लास्टर करतो. जसं भिंतीवरती प्लास्टर लावतो तसं त्याचप्रमाणे हे पूर्ण नसेला प्लास्टर केलं जातं आणि त्यांनी रक्तप्रवाह सुरळीत होतो. बरं, पण आता एनजिओग्राफी आधी करतात आणि एनजिओप्लास्टी नंतर करतात, पण सगळ्याच रुग्णांना एनजिओग्राफी नंतर एनजिओप्लास्टी आवश्यक असते का, नेमकं त्याच्यामध्ये काय असतं? नाही, खूप चांगला प्रश्न आहे. जर हृदयाच्या नसमध्ये 70%पेक्षा जास्त ब्लॉक असेल तरच आपण एनजिओप्लास्टी करतो, किंवा जर तिन्ही नसामध्ये खूप जास्त ब्लॉक असतील वरून खालपर्यंत पूर्ण डिफ्यूज जर डिसीज असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये जसं अशा केसेसमध्ये स्टेन ठेवायला जागाच नाही आहे किंवा बायपासचे ग्राफ लावायला जागा नाही आहे अशा पेशंटमध्ये आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास करत नाही. बरं. आता अँजिओप्लास्टीनंतर जी स्टेनची लाईफ असते ती साधारणतः किती असते, म्हणजे काय त्याच्याबद्दल काय सांगता येईल? स्टेनची लाईफ जनरली लाईफ लाँग असते. हे बऱ्याचशा गोष्टीवर डिपेंड करतं, जसे स्टेंटची लांबी किती आहे, त्याची साईज काय, जनरली स्टेंट 2.5, 3, 3.5 या सायजेसमध्ये येतात, किंवा जिथं स्टेंट ठेवतो त्याच्या पुढे आणि पाठीमागे काही चरबीचे प्लाक आहेत का. जसं जेवढा जास्त लांब स्टेंट तेवढे जास्त ब्लॉकेजचं प्रमाण जास्त असतं, जेवढा साईज कमी जसं 2.5 स्टेंट असेल तर त्याच्यामध्ये ब्लॉक होण्याचे प्रमाण जास्त असते. किंवा याच्या व्यतिरिक्त जर जर डिफ्यूज डिसीज असेल तर अशा पेशंटमध्ये पण ब्लॉक होण्याचं प्रमाण जास्त असतं. बरं सर, आपल्याला एक कॉल येतोय सांगलीवरून, हा कॉल आहे, अण्णासाहेब जाधव आपल्यासोबत आहेत. अण्णासाहेब बोला, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार सर. नमस्कार, बोला. माझं मे महिन्यामध्ये शेअर ट्रान्सफर केलं, आपलं वाल ट्रान्सफर केलं आहे. बरं, तर मला आता 5 महिने पूर्ण होत आले तरी अजून काही ते पूर्ण कव्हर झालेलं नाही म्हणतात डॉक्टर. मी मागच्या 21 तारखेला गेलो होतो पुण्याला, तर ते म्हणतात की अजून त्याला वेळ लागेल. किती दिवस वेळ लागेल मला काही ते समजणार नाही. डॉक्टरांनी काही डॉक्टर एक तर भेटत नाही तिथं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर नेमकं काय सांगता येईल? वॉलचं ऑपरेशन झालं म्हणजे जनरली त्यांची वॉल रिप्लेसमेंट झाली असावी, तर ही परमनंट वॉल रिप्लेस केलेली असते. अशा पेशंटमध्ये ना रक्तपातळ करण्याची औषधं घेणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्याबरोबरच डायुरेटिक्स, जेणेकरून हृदयावर जास्त ताण येणार नाही याच्यासाठी डायुरेटिक नावाची औषधं घेणं गरजेचं असतं. तर त्यांनी त्यांचा दम लागणं वगैरे कमी होईल आणि हे औषध लाईफ लॉंग घ्यावी लागणार आहे त्यांना. त्याच्यासाठी INR पण त्यांना मॉनिटर करावं लागणार आहे.
सर तुम्ही याच्या आधी स्टेंट लाईफ बद्दल सांगत होता, पण त्याच्यानंतर सुद्धा अँजिओप्लास्टी किंवा बायपास या ज्या शस्त्रक्रिया आहेत ती करण्याची गरज परत लागू शकते का? डेफिनेटली येस. कारण कसं असतं की बऱ्याच वेळेस अँजिओप्लास्टी जो करतो आपण ती इमर्जन्सीमध्ये केली जाते, त्यावेळेस पेशंटचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं असतं. त्याच त्यावेळेस जर बाकीच्या नसामध्ये जरी ब्लॉक असेल तरी आपण जनरली करत नाही. अशा पेशंटमध्ये आपण परत अँजिओप्लास्टी करतो, याला आपण आम्ही स्टेज अँजिओप्लास्टी असं म्हणतो. याच्या व्यतिरिक्त समजा पहिल्यांदा अँजिओप्लास्टी केली आणि त्यावेळेस जर दुसऱ्या नसमध्ये 40-50% ब्लॉक असेल आणि तो कालांतराने वाढू शकतो, जसं 4-5 वर्षानंतर तो समजा क्रिटिकल ब्लॉक झाला तर परत त्याला अँजिओप्लास्टी करायची गरज पडू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटनी रक्तपातळ करण्याची औषधं व्यवस्थित घेतली नाहीत किंवा शुगर व्यवस्थित कंट्रोल केली नाही, स्मोकिंग कंटिन्यू ठेवली, तर अशा पेशंटमध्ये स्टेंटच्या आतमध्ये परत रिब्लॉक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. अशा पेशंटना पण रिपीट अँजिओप्लास्टीची गरज पडू शकते. चौथी गोष्ट म्हणजे ज्या पेशंटना आपण बायपास करतो, बायपासमध्ये दोन प्रकारचे ग्राफ्ट असतात. एक तर शुद्ध रक्तवाहिनीचे ग्राफ्ट असतात आणि दुसरे अशुद्ध रक्तवाहिनीचे ग्राफ्ट असतात. शुद्ध रक्तवाहिनीचे ग्राफ्ट त्याला आम्ही आर्टेरियल ग्राफ्ट असं म्हणतो, अशुद्ध रक्तवाहिनीचे ग्राफ्ट त्याला आम्ही विनस ग्राफ्ट असे म्हणतो. तर विनस ग्राफ्ट हे ब्लॉक होण्याची शक्यता खूप जास्त असते. साधारणतः पहिल्या बाय द एंड ऑफ 1 इयर म्हणजे 1 वर्षाकाठी 10% लोकांमध्ये हे ब्लॉक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. बरं सर, एक प्रश्न घेऊया आपण. निखिल आहेत सांगलीवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला निखिल, काय प्रश्न आहे तुमचा? हा नमस्कार. ईसीपी ट्रीटमेंट म्हणून जी ट्रीटमेंट आहे नवीन म्हणजे ती प्रभावी आहे का? म्हणजे आमचा कोणती ट्रीटमेंट? ईसीपी. ओके 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 सर, काय सांगते? ईसीपी जनरली ही ट्रीटमेंट जी आहे ना, ज्या पेशंटला अँजिओप्लास्टी किंवा बायपास करू शकत नाही काही कारणास्तव, ज्याच्यामध्ये ब्लिडिंगची रिस्क खूप जास्त आहे किंवा आधी सांगितल्याप्रमाणे डिफ्यूज डिसीज आहे ज्याच्यामध्ये बायपास किंवा अँजिओप्लास्टीला स्टेंट किंवा ग्राफ्ट ठेवायला जागा नसते, अशा पेशंट्समध्ये आपण ईसीपी करू शकतो. ती फक्त सप्लिमेंटरी आहे, ही पूर्णतः ट्रीटमेंट नाही आहे. त्यांनी थोडाफार फरक पडू शकतो पण 100% फरक डेफिनेटली पडत नाही. त्याच्यामुळे जर अवेलेबिलिटी असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण खूप जास्त घेणं पण धोकादायक असतं. नक्की सर, भरपूर प्रश्न आहेत की अनेक शंका आहेत खरं तर मनात, कारण हार्ट अटॅक हा खरं तर खूप गंभीर अशा पद्धतीचा आजार आहे आणि त्याच्यावरती खूप रामबाणाची औषधं आता आहेत, पण तरीसुद्धा त्याचं अवेअरनेस फार नाही आहे. लोकांना त्याच्याबद्दलची जी प्रिकॉशन आहे ती कशी घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला डॉक्टरांकडून मिळवायची आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. विश्रांतीनंतर संजीवन मंत्रमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत DM कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर महेश घोगरे. सर, विश्रांतीनंतर तुम्हा पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मला एक प्रश्न विचारायचा होता की CT एंजिओग्राफी हा एक प्रकार आहे आणि एक साधी रुटीन एंजिओग्राफी हा एक प्रकार आहे, तर ह्याच्यात नेमकं काय फरक आहे आणि काय कसं करायला लागतं? ॲक्च्युली CT अँजिओग्राफी जी आहे हे साधा CT स्कॅन जसं असतो ब्रेनचा, त्याच प्रकारची एक टेस्ट आहे. ती जनरली आपण 30 किंवा त्याच्या खाली जर वय असेल तर जस्ट हार्ट अटॅक किंवा हार्टच्या नसामध्ये ब्लॉक आहे का ते रूल आउट करण्यासाठी आपण करतो. ही खूप जास्त रिकमेंडेड टेस्ट नाही आहे, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह टेस्ट असतात. त्याच्यामध्ये ब्लॉक असेल, त्यांनी समजा 40-50% सांगितला तरी तो क्रिटिकल ब्लॉक असू शकतो. त्याच्यामुळं आम्ही जनरली CT अँजिओग्राफी रिकमेंड करत नाही आहे. अल्टिमेटली शेवटी आपल्याला कन्व्हेन्शनल अँजिओग्राफीसाठी जावं लागतं, त्याच्यामुळं CT अँजिओग्राफी न करता कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी केलेली बरी. ओके, आणि अँजिओप्लास्टी की बायपास सर्जरी म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे कसं ठरतं किंवा ते कसं ठरवलं जातं? जसं एका नसमध्ये किंवा दोन नसमध्ये डिस्क्रीट लिजन असतील किंवा पर्टिक्युलर सेगमेंटशी रिलेटेड जर आजार असेल नसामध्ये तर आपण अँजिओप्लास्टी करतो. जर तिन्ही नसमध्ये ब्लॉक असेल किंवा हृदयाच्या मेन नस ज्याला आम्ही लेफ्ट मेन म्हणतो त्याच्यामध्ये ब्लॉक असेल तर आपण बायपास जनरली प्रेफर करतो. किंवा तिन्ही नसामध्ये खूप डिफ्यूज ब्लॉक असेल ज्याच्यामध्ये स्टेंट ठेवायला जागाच नसते अशा केसेसमध्ये आपण जनरली बायपास प्रेफर करतो. याच्या व्यतिरिक्त ज्या पेशंट्सना डायबिटीज आहे किंवा ज्यांचं वय कमी आहे अशामध्ये पण बायपास जास्त इफेक्टिव्ह आणि लॉंग टर्म असते. म्हणजे अँजिओप्लास्टीनंतर स्टेंट बंद होण्याचे चान्सेस यंग एजमध्ये थोडे जास्त असतात, त्याच्यामुळे अशा पेशंट्समध्ये आपण बायपास प्रेफर करतो. बरं, आणि हार्ट अटॅक नंतर जी औषधं घेणं ही प्रक्रिया आहे ती बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे प्रदीर्घ काळ किंवा आता आपण याच्यातून बाहेरच आपण पडणार नाही किंवा काय, तर हे खरं आहे का? आणि औषधं जी आहे ती किती काळ घ्यावी लागतात रुग्णांना?
एंजियोप्लास्टीनंतर जनरली रक्तपातळ करण्याची औषधं कमीत कमी एक वर्ष घेतली पाहिजे. ते दोन रक्तपातळ करण्याची औषधं आणि एक चरबी प्रमाण करण्याचं औषध हे दोन्ही कमीत कमी एक वर्ष तर घ्यायचंच आहे. एक वर्षानंतर एक रक्तपातळ करण्याचं औषध आणि चरबी कमी करण्याचं औषध हे लाईफ लाँग घेणं गरजेचं असतं. याच्या व्यतिरिक्त पेशंटला जर बी पी असेल किंवा शुगर असेल तर त्याची औषधं पण चालू ठेवणं गरजेचं असतं. नक्की सर, एक कॉल घेऊया आपण. प्रसाद गावडे आहेत आपल्यासोबत मुंबईवरून, त्यांना प्रश्न विचारायचे. प्रसाद बोला, काय प्रश्न आहे तुमचा? माझा हा प्रॉब्लेम असा आहे की पहिलं म्हणजे गुड मॉर्निंग, शुभ आहे. पण साहेब, डॉक्टर साहेब, काय माहितीये, माझ्या म्हणजे 2 वर्षापूर्वी मला एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्ट झालेली. ओके. तर मला एवढा प्रॉब्लेम होत झाला की त्याचं म्हणजे ऍसिडिटी एवढी होते ना की काय विचारलं का. मी ऍक्च्युअली आता चांगलं पण चालू केलंय आणि चांगलं पण आणि मला रेग्युलर चांगलं असतं, पण ऍसिडिटी एवढी हायपर होते ना की काय सांगू नका. म्हणजे असं वाटतं की छातीत दुखतं आणि खाणं पण मी कमी केलं, माझं चांगलं असतं. बर असं, पण त्या बाबतीत काय उपाय आहे का ऍसिडिटी बद्दल? भयंकर म्हणजे एकदम मी गोळ्या घेतो, कधी कधी कमी पण होत नाही. इव्हन मी नॉनव्हेज पहिला खायचो ना असं नाही, पण आता ते पण कमी केलंय. पण 2 वर्ष झाले एंजियोग्राफी आणि एंजियोप्लास्ट केल्यानंतर. माझा हा प्रश्नाचं उत्तर ऍसिडिटीसाठी काय उत्तर आहे म्हणजे तेच मला बघायचं. जाणून घेऊया आपण डॉक्टरांकडून, जाणून घेऊया सर काय सांगतील. हायपर ऍसिडिटीचा हा प्रकार आपल्याला म्हणतात. रक्तपातळ करायची जी औषधं आहेत त्याच्यामुळे ऍसिडिटी खूप जास्त प्रमाणात होते, हे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. तर अशा पेशंटनी ही औषधं रात्री घेणं गरजेचं असतं. म्हणजे रात्रीचं जेवण झाल्यानंतर तुम्ही औषधं घ्या आणि त्याच्यानंतर झोपण्यासाठी जावं. जर दिवसा जर सकाळी औषधं घेतली तर दिवसभर ऍसिडिटी होते. आणि मेन म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर अँटासिड घेऊ शकता आणि त्याच्यानंतरच नाश्ता करून बाकीची औषधं घ्यावी. बरं सर, आणखीन एक प्रश्न आहे की हार्ट अटॅक जेव्हा एखाद्या पेशंटला येतो तो स्वतःच एवढा घाबरलेला असतो की ती स्वतःची जी काही त्याची भीती असते ती एवढी असते की त्याच्या त्या सगळ्या दैनंदिन रुटीनवरती त्याचा परिणाम व्हायला लागलेला असतो. म्हणजे त्याचं पूर्ण आधीचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य हा फार वेगळा पार्ट होऊन जातो. तर तो नॉर्मल लाईफ जगू शकतो काय या शस्त्रक्रियांच्या आधारामुळे, किंवा त्याने नेमकं काय करायला पाहिजे? निश्चितच हार्ट अटॅक आल्यानंतर ज्या पेशंटची अँजिओप्लास्टी होते त्याच्यात आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांची इमर्जन्सीमध्ये अँजिओप्लास्टी होते अशा पेशंटनी कमीत कमी 1 ते 1.5 महिना आराम करणं गरजेचं असतं. कारण तेवढा हिलिंग पिरियड असतो हार्टच्या मसल्सला डॅमेज झालेला. ज्या पेशंटची इलेक्टिव अँजिओप्लास्टी होते किंवा ज्यांना मेजर हार्ट अटॅक येत नाही अशा पेशंटनी हार्डली 5 ते 7 दिवस जरी आराम केला तरी चालतं. आणि ही आराम करणं म्हणजे बेडरेस्ट नसते, दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून आपण चालणं चालू करू शकता. आणि हे एक्सरसाइजेस ग्रेडेड असले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढंच चालणं सुरू करा आणि त्याच्यानंतर जेवढं जास्त चालाल तेवढं चांगलं असतं. याच्या विपरीत बायपासचे जे पेशंट असतात त्यांना थोडा जास्त वेळ लागतो रुटीनमध्ये यायला, किंवा त्यांना 1.5 ते 2 महिने आरामाची गरज असते. जोपर्यंत उंड किंवा बायपासची जखम हील होत नाही तोपर्यंत अशा पेशंट खूप जास्त एक्झर्शन करणं किंवा खूप जास्त वजन उचलणं टाळलं पाहिजे. बरं, आणखीन एक समाजामध्ये गैरसमज म्हणू आपण असा आहे की घरात समजा सिनियर माणसाला हार्ट अटॅक आला तर त्याच्या पाठीमागची जी पिढी आहे त्यांना तो अनुवंशिकतेनं होतो असंही बोललं जातं किंवा, तर ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे का, खरं आहे का? हे नक्कीच खरं आहे. अनुवंशिकता हा खूप मोठा बेस आहे हार्ट अटॅकसाठी. जसं पूर्ण आपल्या बॉडीची जडणघडण ही अनुवंशिकता किंवा गुणसूत्रांनी डिटर्माइन केली जाते. पण याचबरोबर गुणसूत्रांबरोबरच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स किंवा आजूबाजूचं वातावरण तेही तितकंच महत्त्वाचं आहे. जरी गुणसूत्र हृदयात विकाराला पोषक असतील तरी जर पेशंट व्यवस्थित रोज चालत असेल, स्मोकिंग बंद केली, अल्कोहोल घेत नसेल किंवा वजन कमी ठेवलं किंवा रुटीन स्ट्रेस कमी केला तर अशा पेशंट्समध्ये गुणसूत्र पोषक जरी असतील तरी 70% हृदय विकाराचं प्रमाण टाळलं जातं. बरं, आणि आणखीन एक याच्यामध्ये आहे की बऱ्याच उपचार पद्धती आत्ता अवेलेबल आहेत, म्हणजे मेडिसिन्समध्येच खूप काही आहे. आयुर्वेदिक मेडिसिन्स ज्या आहेत त्याने याच्यावरती काही ठोस उपाय करता येऊ शकतो का? कारण आयुर्वेदाकडे आता हळूहळू लोक वळायला लागली आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आयुर्वेद हे आपलं खूप प्राचीन पद्धती आहे आणि ती डेफिनेटली खूप चांगली आहे. पण ही बाकी ॲलोपॅथिकला पूरक अशी ठेवणं गरजेचं आहे. ही सोल थेरपी म्हणून वापरू नका, कारण याने बराच वेळ लागतो आणि उपचार करायला आजकाल तेवढे प्युअर आयुर्वेदिक औषधं अवेलेबल नाही आहेत. याच्या व्यतिरिक्त लोक
चिलेशन थेरपी पण यूज करतात. चिलेशन थेरपी इज ॲब्सोल्युटली उपयोगाची नाही. त्याच्यामुळे बऱ्याच पेशंटला किडनी फेल होते, लिव्हर फेल होतं किंवा हार्टची पंपिंग कॅपॅसिटी पण फेल होते. त्याच्यामुळं ॲलोपॅथी शिवाय बाकीची औषधं थोडी जपून वापरणं गरजेचं असतं. बरं, शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत, पण 2 प्रश्न आहेत. एक तर बरेच जण असं म्हणतात की ही फारच खर्चिक गोष्ट असते, तर ते तसं असतं का? आणि तसं असलं तर हॉस्पिटल्स म्हणा किंवा शासकीय काही मदत रुग्णांना मिळू शकते का? निश्चितच अँजिओप्लास्टी आणि बायपाससाठी बऱ्याचशा मेजर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले नावाची योजना आपल्या महाराष्ट्रात राबवली जाते. त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी आणि बायपास याचं ऑपरेशन फ्रीमध्ये केलं जातं. त्याच्यामध्ये काहीच पैसे लागत नाहीत. ज्या पेशंटला याचा लाभ घेता येत नाही किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम परिस्थिती नसे अशामध्ये अशा लोकांना ही खूप जास्त खर्चिक नाही आहे. आजकाल जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या आसपास मॅक्झिमम हॉस्पिटलमध्ये आपण अँजिओप्लास्टी करतो. बरं, आता जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल, ज्यांना हार्ट अटॅक सारखा गंभीर आजार असेल किंवा त्या त्रासातून ते जात असतील, त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं स्वास्थ्य निरोगी राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकीच्या जगाला तर आपण चेंज करू शकत नाही, तुम्ही स्वतःला चेंज करू शकता. तर नियमित व्यायाम, पोषक आहार आणि व्यसनापासून दूर राहणं हे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत हार्ट अटॅक प्रिव्हेंट करण्यासाठी. खूप छोट्या छोट्या गोष्टींचा उल्लेख आज डॉक्टरांनी केला त्यांच्या बोलण्यामध्ये. खरं तर आपली दैनंदिन जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्येच या सगळ्या आजारांचं कारण हे कुठेतरी दडलेलं आहे आणि ते शोधणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. हार्ट अटॅकसारखा हा गंभीर आजार टाळता येऊ शकतो, त्याचे उपचार अवेलेबल आहेत, डॉक्टरांसारखे तज्ज्ञ लोक त्याच्यावरती सातत्यानं काम करत आहेत. डॉक्टर साहेब धन्यवाद, तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दल. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.